नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. धुळ्यात मनुस्मृतीचं प्रतिकात्मक दहन, केक कापून प्रभू येशूंकडे मनोभावे प्रार्थना, दोंडाच्यातील धुळे चौफुली अपघातांचा टर्निंग पॉइंट, शिवसैनिकांच्या खांद्यावर बसून भाजपने केली गद्दारी, पालकमंत्री सत्तार, धुळ्यात आदर्श शिक्षक आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न, ग्रामपंचायत निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर दोंडाईच्या शिवसेनेचा मेळावा, ट्युशन फीमध्ये 20% सवलत द्या, इंजिनियर कृती समितीची पालकमंत्र्यांकडे मागणी, आणि धुळ्यात मनसेचा रोजगार व स्वयंरोजगार विभागाचा 14वा वर्धापन दिन साजरा. आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने. धुळे जिल्हा अन्याय अत्याचार निवारण संघटनेतर्फे आज शुक्रवारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मनुस्मृतीचं प्रतिकात्मक दहन करण्यात आलं. यावेळी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 मध्ये महाड येथे मनुस्मृतीचं दहन केलं होतं. त्यामुळे शासनाने 25 डिसेंबरला भारतीय स्त्री मुक्ती दिन साजरा करावा या मागणीसाठी सत्यशोधक चळवळीसह दलित चळवळीतील कार्यकर्ते मनुस्मृतीचं दहन करतात. त्या पार्श्वभूमीवर आज रोजी जिल्हा अन्याय अत्याचार संघटनेतर्फे समविचारी संघटनेच्या सहभागाने आज सकाळी 10:30 धुळे शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी मनुस्मृतीचं प्रतिकात्मक दहन करण्यात आलं. यावेळी जिल्हा अन्याय अत्याचार निवारण संघटनेचे चंद्रदीप साळवे, दीपक लोंढे, हरीश तायडे, विशाल साळवे, राहुल वाघ, ज्योत्सना खैरनार, कुमुदिनी साळवे, मोनाली साळवे, सुमन संदानशिव आदी उपस्थित होते. 25 डिसेंबर 1927 रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे मनुस्मृतीचं दहन केलं. मनुस्मृती स्त्रियांवरील अत्याचार तसेच पुरुषी आणि रामीला समर्थन करणारा असा हा ग्रंथ होता. या ग्रंथाचं दहन करून भारतीय स्त्रियांच्या स्त्री मुक्तीतील लढ्यातील हा अतिशय गौरवशाली असा दहनाचा कार्यक्रम आहे, जो आम्ही दरवर्षीप्रमाणे सालाबाजाप्रमाणे साजरा करतो. ब्राह्मण हा सर्वात श्रेष्ठ व इतर सर्व जाती ह्या शूद्र असे या ग्रंथाप्रमाणे मानले जात असते. स्त्री ही तुच्छ व स्त्रीला फक्त उपभोग घेण्यापुरता तिचा वापर ह्या ग्रंथाप्रमाणे होत असे. आताही आपण पाहतो अनेक सोशल मीडियाच्या पोस्टद्वारे जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था, पितृसत्ता सत्ता तसेच पुरुषी अरे रावी यांना समर्थन करणाऱ्या अनेक पोस्ट या जाणून बुजून व्हायरल केल्या जातात व आपल्या भारतीय संस्कृतीला छेद त्या जातील अशा काही घटना मुद्दामून या व्हायरल केल्या जात असतात. तसेच ह्या घटनेप्रमाणे या मनुस्मृतीप्रमाणे किड्या मुंग्यांना व गायींना श्रेष्ठ समजणाऱ्या मनुस्मृती अशा या ग्रंथाचा आम्ही आज 25 डिसेंबर रोजी दरवर्षीप्रमाणे दहनाचा कार्यक्रम सगळ्यांच्या वतीने घेतो. ख्रिसमस सणानिमित्त धुळे शहरातील राजवाडे संशोधन मंडळासमोरील कॅथोलिक चर्चमध्ये प्रभू येशूंची मनोभावे प्रार्थना करण्यात आली. यावेळी सर्वधर्मीय धर्मगुरूंची उपस्थिती होती. नाताळ सणानिमित्त येथील कॅथोलिक चर्चमध्ये केक कापून येशू जन्माचं स्वागत करण्यात आलं. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, न्यायाधीश दीपक डोंगरे, बाबा धीरज सिंग, फादर विल्सन रॉड्रिक्स, नितीन बंग, राजेश किंदोडिया, जोसेफ मलबारी, शाहीर शंकरराव पवार, डॉक्टर सुरेश बिराडे, हिरामन गवळी, मुन्ना घीवाले, रमेश श्रीखंडे, एल आर राव, चंद्रकांत सैंदाणे आदी उपस्थित होते. नाताळ सणानिमित्त कॅथोलिक चर्चमध्ये विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात प्रभू येशूंच्या आठवणींना उजाळा मिळावा यासाठी गाणेही म्हणण्यात आले. चर्चला आकर्षक विद्युत रोषणाई करून चर्चची शोभा वाढवण्यात आली होती. यावेळी मोठ्यांसह लहानग्यांनीही प्रभू येशूंचं दर्शन घेत मनोभावे प्रार्थना केली.
झालेला आहे त्याचं काय तुम्हाला गरजेत दिसत नाही. पण प्रार्थना करू की ह्या नवीन वर्ष 2021 शिकवण प्रेम दया शांती सद्भाव त्यामुळे ते कोणत्या पदावर पोहोचले त्यांनी शिकवण दिली ती मानवासाठी खूप महत्वाची आहे. माणसाने माणसाशी कसं वागावं कसं वर्तन असावं ही शिकवण त्या काळात ती आजही लागू आहे. आपल्या देशात सर्व जाती धर्मांचे लोक राहतात आणि त्यासाठी आपल्याकडे जी विविधता आहे सर्व धर्मियांची शिकवण तर बघितली. कोणताही धर्म प्रत्येक धर्म हा प्रेम दया शांती हाच मार्ग अवलंबतो अशी शिकवण प्रत्येक धर्माची असते आणि त्यामुळेच आपल्याकडे विविध असं नाही भाषा वेश कल्चर त्या विविधतेतून एकता निर्माण झालेली आहे. म्हणून जगात सर्वात मोठी लोकशाही आपल्या देशाकडे बघितलं जात आहे आणि आपलं कल्चर जे आहे जगात उच्च कोटीचं आहे. सध्याच्या काळात आपण बघतोय गेल्या जवळपास एक वर्षापासून आपण कोरोना महामारीच्या संकटात सर्वांनी एकत्र येऊन नियमांचं पालन करून आपल्याकडे डेथ रेशो हा 5% कमी आहे. बऱ्याच देशांमध्ये कोरोनाचं थैमान खूप मोठ्या प्रमाणात आहे पण आपल्याला अजूनही गरज आहे आपली लोकसंख्या आपलं इथलं वातावरण विचार घेतला सर्वांनी सोशल डिस्टन्सिंग मास्क सॅनिटायझिंग याचा अवलंब करणं फार गरजेचं आहे. कोणती देशांमध्ये दुसरी लाट चालू आहे आणि आपल्याकडे अजूनही दुसरी लाट नाही आहे पण आज आपल्याला दक्षता घेणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपण स्वतः त्याचबरोबर आपल्या जवळचे सगळ्यांना दक्षता घेण्यास सांगा. मी नाताळानिमित्त सर्वांना क्रिसमसच्या शुभेच्छा देतोय. धुळ्याच्या शहरातील धुळे चौफुली अर्थात धुळे बायपास हे ठिकाण सध्या अपघातांचा टर्निंग पॉइंट ठरत आहे. या ठिकाणी रोजच छोट्या मोठ्या अपघातांच्या घटना समोर येत आहे तरीही संबंधित प्रशासनाला जाग येत नाही. भविष्यात होणारे मोठे अपघात टाळायचे असतील तर येथे स्पीड ब्रेकर उभारावे अन्यथा मोठे आंदोलन छेडले जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे धुळ्याच्या शहराध्यक्ष ऍडव्होकेट एकनाथ भावसार यांनी दिला आहे. धोंडाईच्या शहरातील धुळे चौफुली छोट्या मोठ्या अपघातांचे माहेरघर बनले आहे. येथील हॉटेल मोनाली व हॉटेल एकता यासमोर वळण रस्ता आहे त्यात रस्त्याची रुंदी देखील कमी आहे त्यामुळे येथे वाहनांची कोंडी होऊन सतत अपघात होतात. आज याच वळण रस्त्यावर आंध्र प्रदेश राज्यातील AP 16 38 77 या क्रमांकाची मालवाहतूक ट्रक येथे पलटी झाली मात्र सुदैवाने या अपघातात कुठलीच जीवितहानी झाली नाही. या वळण रस्त्यावर स्पीड ब्रेकर नसल्यामुळे रोजच अशा घटना समोर येतात. या संदर्भात PWD विभागाच्या संबंधित प्रशासनाकडे वेळोवेळी अर्ज निवेदने दिली गेली तरीही संबंधित प्रशासनाकडून कोणतीच उपाययोजना करण्यात आली नाही. त्यासाठी पुढील होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने रस्त्यांची रुंदी वाढवून येथे स्पीड ब्रेकर टाकावेत
अन्यथा येत्या काही दिवसात आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही ऍडव्होकेट एकनाथ भाऊसार यांनी दिलाय. हॉटेल मोनाली आणि एकटा हॉटेल या ठिकाणाहून धुळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याला एकूण 3 रस्ते मिळतात आणि या रस्त्यावर जे काही वळण आहे दोंडाईच्या ड्रायव्हर्सनकडे जो रस्ता वळतो त्या ठिकाणी रस्त्याची रुंदी अत्यंत कमी असल्यामुळे आणि जो रस्ता दोंडाईच्या शहरामध्ये जातो त्या रस्त्याची देखील रुंदी कमी असल्यामुळे त्या ठिकाणी वाहनांची कोंडी होऊन त्या ठिकाणी वाहनांचे मोठ्या प्रमाणावर अपघात होण्याच्या घटना ह्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. याचं एकमेव कारण म्हणजे ज्या ठिकाणी रस्ता वळतो त्या ठिकाणी रस्त्याची रुंदी अत्यंत कमी आहे आणि धुळ्याकडून येणारा रस्ता जो काही आहे त्या रस्त्यावर धुळ्याकडून येणाऱ्या रस्त्यावर दोंडाईच्याकडे जाणारा रस्ता आणि ड्रायव्हर्सनकडे वळणारा रस्ता या ठिकाणी स्पीड ब्रेकर देखील नाही. अनेकदा नागरिकांनी मागणी केली परंतु स्पीड ब्रेकर हे लावण्यात आलेले नाहीत. आता काल देखील एक ट्रक त्या ठिकाणी पलटी झाला त्यामुळे मोठा अपघात झाला परंतु सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. भविष्यामध्ये अपघात आणि जीवितहानी जर टाळायची असेल तर निश्चितपणे त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर झाले पाहिजे आणि स्पीड ब्रेकरच नव्हे तर रस्त्याची रुंदी देखील वाढली पाहिजे. ही मागणी आम्ही सार्वजनिक बांधकाम खात्याकडे करत आहोत आणि ही मागणी लवकरात लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे आणि तशी अपेक्षा जर झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे दोंडाईच्या शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मोठं आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद PWDच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे. माननीय प्रशासन और PWD आपसे हमारा निवेदन है और आशा रखते हैं कि आए दिन हमारी चौक खुली धुंडाईच्या बायपास के ऊपर धुड़े बायपास के ऊपर हॉटेल एकता और हॉटेल अजय पैलेस ये दोनों के बीच के अंदर जो हमेशा गाड़ियां पलटी होती है उससे यहां पर जीवित हानि होने का धोखा है और यहाँ करके परिसर के लोग आए दिन यहाँ पर बस स्टॉप है गाड़ियाँ की बहुत ट्रैफिक होने की वजह से आए दिन यहाँ पर गाड़ियाँ पलटी होती है. इसी हफ्ते में लगभग 3 बार गाड़ियाँ पलटी हुई और बहुत सारे लोगों को नुकसान हुआ और जान जाने का खतरा है यहाँ पर. तो हमारा निवेदन ये है शासन से और ख़ास करके PWD से और अधिकारियों से हमारी विनंती है इस परिसर के लोगों की रहने वाले लोगों की कि हमें यहाँ पर ब्रेकर बनाकर देने की हम आपसे आशा रखते हैं. हमारी विनंती है माननीय शासन इसको जवाबदार रहेगा PWD इसकी जवाबदार रहेगा. इस हमारी अगर बात को नहीं माने और हमारी सुविधा नहीं की आपने तो हमको कायदे से कुछ. भाजप या शिवसैनिकांच्या खांद्यावर बसून वाढला त्या शिवसेनेशी त्याने गद्दारी केली परिणामी त्यांना आंब्याच्या झाडाखाली बसण्याची संधी गमवावी लागली. त्यांच्यावर आता बाभळीचे काटे सहन करण्याची वेळ आल्याची टीका पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली. धुळे शहरातील छत्रपती राजश्री शाहू महाराज नाट्य मंदिरात शिवसेनेच्या धुळे शहर धुळे ग्रामीण व साक्री विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात साक्रीचे आमदार मंजुळा गावित सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे जिल्हा प्रमुख हिलाल माळी महिला आघाडीच्या संघटक प्रमुख प्रियंका घाणेकर हेमंत साळुंके महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कविता क्षीरसागर मनोज मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की मेळाव्याला किती उपस्थित आहे यापेक्षा ते कोणत्या विचारसरणीचे आहेत हे महत्वाचे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरिबांना केंद्रबिंदू मानून नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू केले आहे. अनेकांना महाविकास आघाडीचे सरकार पडेल असे स्वप्न आजही पडत आहे याची भाजप वाट पाहत आहे. मात्र त्यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही. सध्या ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. ही निवडणूक सर्वात कठीण असते म्हणून या निवडणुकीत पक्षाची ताकद दाखवून द्यायची आहे असे त्यांनी सांगितले.
आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीला 1000 मिळाला. पहा आमचे मतदार किती झाले. इलाना तुम्ही काही घाबरू नका, पुढच्या वेळेस तुमची लाईन क्लिअर होईल, तुमची गाडी मुंबई पर्यंत जाईल, मंजुळाताई बहीण तुमच्या सोबत राहील, तुम्हाला गॅरंटीने सांगतो. फक्त संकल्प करा. अरे मी एक फटका तुटका माणूस निवडून येऊ शकतो तर तुम्ही तयार कमाल झाली. तुमच्यामध्ये अब्दुल सत्तार आहे का? नाव आमच्याकडे बोलत होते, अरे तुम्हाला अफजल खान पाहिजे का बाण पाहिजे? पहिल्या वेळेस मी होतो काँग्रेसमध्ये, काँग्रेसला काही बोलणं तर सहज लागत होती. आता मीच भगवा घेतला खाद्यावर. बऱ्याच साहेबांनी मी भगवा घेतल्यानंतर आता काही बोलू शकत नाही, कारण की हिंदुत्ववादी पार्टी आहे, याला कोणाला लायसन द्यायची गरज नाही. मी मुसलमान असून भी आज मी ज्या मानाने सन्मानाने मला उद्धवजीने काम करण्याची संधी दिली, मी तर सर्व मुस्लिम बांधवांना, दलित बांधवांना, आदिवासी बांधवांना, सर्व गोरगरिबांना विनंती कराल की सर्वांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घ्यावा आणि खरा सन्मान या राज्यामध्ये सर्व जाती धर्माचा हिंदुत्ववादी पार्टी जरूर आहे, त्याला कोणाची लायसन द्यायची गरज नाही. कोणाला त्याला म्हणजे राम मंदिरापासून तर गावाच्या सामान्य छोट्या मंदिरापर्यंत या संघटनेशी कशी नाते जुडलेले ही मी जवळून पाहिलेले. परंतु भारतीय जनता पार्टी फक्त स्वतःची मताची पोळी भाजण्यासाठी आता त्यांना नवीन हिंदुत्ववाद आला. ज्यांनी हिंदुत्ववाद शिकवलं त्याला हिंदुत्ववाद आता ते सांगू लागलं की हिंदुत्ववाद कसं असतं. आणि तेही त्यांचे राज्यपाल महोदय म्हणजे इतका मोठा पद आहे राज्यपाल महोदयांचा, त्यांच्याबद्दल माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता त्यांचा वर्णन करू शकत नाही. त्यांचा तर आम्ही मनापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आम्हाला घटना दिली त्या घटनेप्रमाणे त्यांचा सन्मान करतोय. परंतु या देशामध्ये राहणारा प्रत्येक माणूस या सर्वांचा सन्मान करणं, त्या घटनेने घटनात्मक अधिकार दिलेला आहे त्याचाही सन्मान करणं. आज आमचे 12 आमदारांची यादी त्यांच्याकडे पडलेली आहे, त्याला जरा 1.5 महिना आतापर्यंत फक्त सही करण्याची त्यांना वेळ नाही. काही टीका टिप्पणी करणार नाही राज्यपाल महोदयावर. राज्यपाल महोदय हे फार मोठा पद आहे, संविधानिक पद आहे, परंतु शेवटी हे सरकार ज्याचं आहे, ज्या सरकारने जे शिफारस केली त्याची अंमलबजावणी आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये झाली. आपल्या बाजूच्या जिल्ह्यामध्ये एक MLC देण्याचा आदरणीय उद्धवजींनी त्यावेळेस त्यांना वचन दिलं होतं, त्या वचनाचीही पूर्तता केली आणि तेही नाव आज त्या यादीमध्ये आहे. म्हणजे वचन निभवणारा कोणता नेता या महाराष्ट्रामध्ये असल तर ते उद्धवजी आहे, याचा मी जाणीवपूर्वक तुमच्या समोर बोलू लागलो. मी काही बोलण्यामध्ये मला अजून काही पाहिजे असं नाही, मला जे दिलं हेच इतका मोठा आहे. ग्रामीण भागाच्या एक एक माणसाला काहीतरी 25-15 असेल, 30-54 असेल मी देण्याचा अधिकार मला आहे. महसूल विभाग आहे, हे महसूल आणि ग्राम विकास कधी एखाद्या एक मंत्र्याला, राज्य मंत्र्याला कधी दिले नाही, ती काम करण्याची संधी मला उद्धवजीने दिली. महाराष्ट्र शिक्षक संघटना जिल्हा धुळेतर्फे आदर्श शिक्षक व आदर्श शाळा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार या पुरस्काराचं वितरण मंगळवार दिनांक 24 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 2 वाजता धुळ्यातील हिरेबवन येथे पार पडले. महाराष्ट्र शिक्षक संघटनेकडून पूज्य साने गुरुजी जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात संघटनेकडून आदर्श शिक्षक व आदर्श शाळा पुरस्कार दिले जातात. त्यानुसार या आयोजित वितरण सोहळ्यात आदर्श शिक्षक श्रीमती स्मिता प्रमोद सराफ जिल्हा परिषद शाळा निकुंभे तालुका जिल्हा धुळे, आदर्श शाळा जिल्हा परिषद शाळा विश्वनाथ तालुका जिल्हा धुळे, साक्री तालुक्यातून आदर्श शिक्षक रवींद्र नानाभाऊ पेंढारे जिल्हा परिषद शाळा सालटेक तालुका साक्री जिल्हा धुळे, आदर्श शाळा छाईल तालुका साक्री जिल्हा धुळे, शिंदखेडा तालुक्यातून आदर्श शिक्षक श्रीमती अरुणा दौलत पाटील जिल्हा परिषद शाळा दभाशी तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे, आदर्श शाळा जिल्हा परिषद धावडे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे, शिरपूर तालुक्यातून आदर्श शिक्षक अशोक शालिग्राम सोनवणे आदर्श शाळा जिल्हा परिषद शाळा गारवडी तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांना प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं. मी नवीनचंद्र बदाने जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र शिक्षक संघटना धुळे.
आमच्या संघटनेमार्फत दरवर्षी 24 डिसेंबरला साने गुरुजी जयंतीनिमित्त आदर्श शाळा, आदर्श शिक्षक व महाराष्ट्र शिक्षक संघटना दिनदर्शिका प्रकाशन सोहळा विविध मान्यवरांच्या हस्ते सोहळा पार पडत असतो। या सोहळ्यातून आम्ही आदर्श शिक्षक व आदर्श शाळा जे उत्कृष्ट काम करतात त्यांना आम्ही संघटनेमार्फत गौरव करत असतो। तो कार्यक्रम आज हिरे बोंडला येथे संपन्न झालेला आहे। मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व आदर्श शिक्षक व आदर्श शाळांच्या शिलेदारांचं मी अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे आमच्या संघटनेचं जे जिल्हाभर नेटवर्क असतं त्याच्यामार्फत आम्ही कोणत्याही पक्षपातीपणा न करता, वशिलेबाजी न करता जे खरोखर चांगलं काम करतात त्या शिक्षकांना व त्या शाळांचा गौरव आम्ही संघटनेमार्फत करत असतो। यासाठी आमच्या संघटनेच्या सर्व शिलेदारांची मेहनत असते। धन्यवाद। ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसंदर्भात दोंडाईच्या येथे शिवसेनेचा पदाधिकारी मेळावा घेण्यात आला। सदर मेळावा पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार व संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। दोंडाईच्या येथील सुवर्णकार मंगल कार्यालयात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा पदाधिकारी मेळावा संपन्न झाला। मेळाव्याच्या सुरुवातीला नामदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। तत्पूर्वी महाराष्ट्राचे महसूल व ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री धुळे जिल्हा आमदार अब्दुल सत्तार व शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्या हस्ते नंदुरबार चौफली दोंडाईच्या धुळे चौफली हॉटेल मोनालीजवळ शिवसेनेचे फलक अनावरण करण्यात आले। त्यानंतर पदाधिकारी मेळाव्याला सुरुवात झाली। यावेळी अब्दुल सत्तार सहकार मंत्री म्हणाले की गोरगरीब शेतकरी शेतमजूर कामगार कष्टकरी दुर्बळ यांना न्याय मिळत असेल तो फक्त माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात मिळत आहे। सामान्य जनतेच्या विश्वासावर हे सरकार उभे आहे, त्यामुळे 2 महिने नव्हे तर 200 महिने शिवसेनेची सत्ता जाणार नाही असे प्रतिपादन त्यांनी केले। यावेळी प्रमुख उपस्थित पाहुणे म्हणून शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात, सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे, धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हेमंत साळुंके, शिंदखेडा विधानसभा जनसंपर्क प्रमुख अनिल ढेरे, नंदुरबार संपर्क प्रमुख संजय भिडे, जिल्हा संघटक मंगेश पवार, उपजिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोनवणे, विधानसभा क्षेत्र प्रमुख छोटू पाटील, जिल्हा प्रमुख भरत राजपूत, शिंदखेडा तालुका प्रमुख गिरीश देखले, शिरपूर तालुका अत्तरसिंग पावरा, दीपक चोरमले, जिल्हा संघटक कल्याण बागल, विभाभाई जोग राणा, भाईदास पाटील, तालुका संघटक धनगर मनोज, भाईदास पाटील, शिवसेनेचे शहर प्रमुख चेतन राजपूत, उपप्रमुख शैलेश सोनार, युवा सेनेचे आकाश कोळी, शिरपूर शाणाभाऊ धनकर, महिला जनसंपर्क प्रमुख प्रियंकाताई घाणेकर, ज्योतिताई सरिता महाजन, यावेळी शिवसेनेचे प्रवेश केलेले दोंडाईच्या येथील ज्ञानेश्वर कोळी, राकेश पाटील, दीपक काळे, पप्पू धनगर, प्रदीप धनगर, नरेंद्र वंजारी, विनय वंजारी, निखिल ठाकूर, प्रणव सुतार, आदित्य राजपूत, विश्वजीत राजपूत, शिवम तेली, हर्षल राजपूत, गौतम पाटील, योगेश पाटील, योगेश बोरसे, शिरपूर, दीपक भांबरे, हेमंत कोळी, राकेश कोळी, दिलीप कोळी, रवींद्र पावरा, मुन्ना पावरा, जितू पाटील आदींनी शिवसेनेत प्रवेश केला। जो रिमोट कंट्रोल आहे तो आमच्या बहिणीच्या घरामध्ये जो शिवसेनेचा रुमाल आहे त्याचा मालक आहे। मी तर महिन्यात 0 बालक आहे। आता तुम्हाला शक्ती, तुम्हाला मदत, तुम्हाला विकासासाठी लागणारा निधी, तुम्हाला लागणारी सरकारची मदत, एक एक शिवसैनिकाला काय मदत करायची ते शिवसेनेमुळे मी मंत्री आहे आणि माझा फायदा तुम्हाला मिळाला पाहिजे। या जिल्ह्याचा मी पालकमंत्री, मी तुम्ही सर्व पालकमंत्री आहात, या भावनेने आपण पुढच्या वेळेस काम करू। आदरणीय उद्धवजींचा जो स्वप्न आहे पुढच्या भविष्यामध्ये ही सरकार जो येणार आहे लोकसभेपासून विधानसभा असतील, जिल्हा परिषद असतील किंवा नगर पंचायत असेल, तुमची नगर पंचायतची भी तयारी तुम्हाला आजपासून करावा लागेल। पक्ष बांधणी करताना आपल्याला प्रत्येक बूथ वाईज कार्यकर्ते तयार करावा लागेल, शाखा प्रमुखापासून विभाग प्रमुखापासून तर जिल्हा प्रमुखांनी आणि आपले संपर्क प्रमुख आहेत, मी पालकमंत्री आहे, आपण सर्व संघटित होऊन या जिल्ह्याला, या जिल्ह्याला लागणारा एक एक रुपयाचा निधी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या पक्षाच्या वतीने, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांनी यासाठी स्वतः लागलो, आता जागतिक अजिंठ्या लेण्यामध्ये मी 25 कोटी रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक बनवू लागलो। महाविद्यालयीन ट्युशन फी मध्ये 20% सवलत मिळवून विविध आवश्यक असलेल्या विभागातील फी रद्द करावी या मागणीसाठी इंजिनिअरिंग कृती समिती महाराष्ट्र राज्यातर्फे पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार यांना निवेदन देण्यात आलं।
महाराष्ट्र राज्यामध्ये शैक्षणिक वर्ष 2020 ते 2021 चे महाविद्यालयीन कामकाज ऑनलाईन पद्धतीने सुरू झाले असून आजही कामकाजाची पद्धत ऑनलाईनच आहे। त्यात महाराष्ट्र राज्यातील बहुतांश महाविद्यालयांनी याच कामकाजासाठी शैक्षणिक वर्ष 2019-20 फी रचनेमध्ये वाढ करीत सन 2020-21 ची फी रचना जाहीर केली आहे। या वाढीव रचनेतील फी शुल्काची 50% किंवा 100% रक्कम 10-15 दिवसाच्या मुदतीवर भरणा करण्याची समस्त विद्यार्थी वर्गाला महाविद्यालयांनी सक्ती केली आहे व या शुल्काचा भरणा न केल्यास विद्यार्थी परीक्षेस पात्र नसेल अशी सूचना करण्यात आली आहे। त्यामुळे या होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गळचेपीस थांबवण्यासाठी विद्यार्थ्यांना ट्यूशन मध्ये सवलत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी धुळे जिल्हाध्यक्ष नरेश पाटील, धुळे जिल्हाध्यक्ष उन्नती पाटील, साक्री तालुकाध्यक्ष करण पाटील, धुळे तालुकाध्यक्ष स्वाती शिरसाट, धुळे तालुका उपाध्यक्षा दीक्षा मोरे आदी उपस्थित होते। नमस्कार, मी उन्नती चंद्रशेखर पाटील, धुळे जिल्हाध्यक्ष इंजिनिअरिंग कृती समिती महाराष्ट्र राज्य। आम्ही इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांतर्फे निवेदन देतोय की आम्हाला महाविद्यालयीन फीजमध्ये 20% सूट भेटावी, कारण आजच्या कोविडच्या परिस्थितीमुळे खूप असे ग्रामीण याच्यातले फायनान्शियल कंडिशन ज्यांची वीक आहे ते स्टुडंट्स फीज भरू शकत नाही आणि त्यांचे आई वडील पण तेवढं प्रेफर नाही करू शकत आहे। म्हणून आमचं सरकारकडे एवढंच निवेदन आहे की त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना 20% फीजमध्ये सवलत द्यावी आणि जी फी आवश्यक नाही आहे ती फी कमी करावी, जशी ट्युशन फी, लायब्ररीची फी, अशी जी अनावश्यक फीस त्यांनी कमी करावी आणि 20% सवलत त्यांनी द्यावी। आमच्या सर्व विद्यार्थ्यांना तेवढा सहयोग सरकारला करेल, सरकारकडून लाभावा एवढीच आमची इच्छा। धुळे जिल्हा इंजिनिअरिंग कृती समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, आमचं इंजिनिअरिंग कृती समिती विषयी जी ट्युशन फी आहे 20%, जिमखाना, लायब्ररी वगैरे जी फी आहे ती आता कोविड-19 मुळे काही कॉलेज बंद आहे, तरी ती जी फी आहे ट्युशन फी वगैरे ती 20% सूट सवलत द्यावी। आणि आता जी ओरल सबमिशन वगैरे चालू आहे त्यात आता कॉलेजवाले स्टुडंटला त्रास वगैरे देत आहे की तुमची फी भरा, हे भरा, ते भरा, तर कशावर ना आता कोविड-19 चालू आहे, त्यांची ट्युशन फी पण नाही, लायब्ररी फी नाही, काहीच नाही, तर त्यांना कुठल्या अधिकाऱ्यांनी फी द्यायची असं तर कुठलं नेममध्ये लिहिलं नाही ना यावर्षी की कॉलेज फी द्या ते द्या। आणि जी ऑनलाईन परीक्षा घेतली जाते ती आता राहू झाल्या यावर्षी, त्यांना आता असा विषय झालं आहे की कॉलेजला या मोरल द्या पैसे वगैरे तर ओरल पास करू असं नको पाहिजे ना। गरीबचे बाकी लोक गरीबची मुलं आहेत ना, बाकी पैसे आले करतील पण गरीबची मुलं काय करतील, हा मेन विषय इंजिनिअरिंग कृती समितीचं आमचं हेच म्हणणं आहे की 20% ट्युशन फी माफ करा। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तथा रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे प्रदेश अध्यक्ष महेंद्र बैसाणे यांच्या उपस्थितीत रोजगार व स्वयंरोजगार विभागाचा 14वा वर्धापन दिन व पदाधिकारी मेळावा संपन्न झाला। प्रदेश अध्यक्ष महेंद्र बैसाणे हे 2 दिवसीय उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असताना त्यांच्या उपस्थितीत धुळ्यात रोजगार व स्वयंरोजगार विभागाचा 14वा वर्धापन दिन व मनसेचा पदाधिकारी मेळावा घेण्यात आला। यावेळी धुळे जिल्हा सचिव प्राची कुलकर्णी, संदीप जडे, संतोष मिस्तरी, शिरपूर तालुकाध्यक्ष कन्हैया चौधरी, साक्री तालुकाध्यक्ष योगेश सोनवणे, धुळे तालुकाध्यक्ष नंदू पाटील, शिंदखेडा तालुकाध्यक्ष बबन पाटील आदी उपस्थित होते। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदरणीय राजसाहेब यांच्या संकल्पनेतून जी उभं झालेली अंगीकृत संघटना होती अत्यंत महत्वाची, रोजगार व स्वयंरोजगार विभाग याचा 14वा वर्धापन दिन आहे आणि अतिशय मला आनंद होतोय की या 14 वर्धापन दिनानिमित्त आम्ही उत्तर महाराष्ट्राचा दौरा हे धुळे जिल्ह्यातून सुरुवात करत आहोत आणि ज्या प्रकारे आम्ही इथला जोश आणि उत्साह बघतोय कार्यकर्त्यांमध्ये त्या ते बघून फार बरं वाटतंय। आणि मला असं वाटतं की या 14 दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त रासायन अपेक्षित असं विभागाचं काम ह्या जिल्ह्यातून प्रत्येक पातळीवर समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत घडवून काम देणाऱ्या आणि काम घेणारे हे दोन्ही हात आमच्या माध्यमातून घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। जय हिंद, जय महाराष्ट्र। धुळे जिल्हा आणि नंदुरबार जिल्ह्यातून प्रमुख पदांच्या नियुक्ती आपण केलेल्या आहेत, त्यात प्रामुख्याने रस्ते असताना नंदुरबार जिल्हा संघटक आहेत आणि काही किरण माळी इतर पदाधिकारी जिल्हा संघटक आपण इथे नियुक्त केलेले आहेत, त्या सर्वांना मी विभागातर्फे
हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो आणि यापुढे आम्ही जळगावला जाणार आहोत, तिथेही आम्ही काही नियुक्ती पत्र देणार आहोत. धन्यवाद. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळ्यात मनुस्मृतीचं प्रतिकात्मक दहन, केक कापून प्रभू येशूंकडे मनोभावे प्रार्थना, दोंडाईच्यातील धुळे चौफुली अपघातांचा टर्निंग पॉइंट, शिवसैनिकांच्या खांद्यावर बसून भाजपने केली गद्दारी, पालकमंत्री सत्तार, धुळ्यात आदर्श शिक्षक आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न, ग्रामपंचायत निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर दोंडाईच्या शिवसेनेचा मेळावा, ट्युशन फी मध्ये 20% सवलत द्या, इंजिनियर कृती समितीची पालकमंत्र्यांकडे मागणी, आणि धुळ्यात मनसेचा रोजगार व स्वयंरोजगार विभागाचा 14वा वर्धापन दिन साजरा. आणि याच बरोबर माता इंग्लिश टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता इंग्लिश टीव्ही. जय इंग्लिश.